नमस्कार मी डॉक्टर आरती आज आपण जाणून घेणार आहोत थायरॉइड या आजाराबद्दल सध्याच्या काळामध्ये थायरॉइड संबंधित तक्रारींचं प्रमाण फार वाढलं आहे त्यामुळे खूप जणांना याबद्दल शंका असते प्रश्न असतात आणि काही प्रमाणात भीती देखील असते म्हणून आपण आज जाणून घेणार आहोत थायरॉइड म्हणजे नेमकं काय यामध्ये कोणती लक्षणे दिसतात आणि मुख्य म्हणजे हो मध्ये आपल्याला कशी मदत करू शकते तर थायरॉइड नावाची एक छोटीशी ग्रंथी आपल्या गळामध्ये असते यामधून टी थ्री आणि टी फोर नावाचे हार्मोन तयार होत असतात यांचं कार्य संतुलित करण्यासाठी मेंदूमधून टी एस एस नावाचे आणखी एक हार्मोन तयार होत असतो थायरॉइड हार्मोनचं मुख्य काम लहान मुलांमध्ये बुद्ध्यांक वाढवणे उंची वाढणे बळकट करणे तसेच मोठ्यांमध्ये स्नायू मजबूत करणे आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित करण्यासाठी होतो त्यामुळे याचं प्रमाण थोडं जरी कमी झालं किंवा वाढलं तर खूप सारे बदल शरीरामध्ये होत असतात यामध्ये विविध सुद्धा दिसतात यामधला पहिला प्रकार म्हणजे जेव्हा थायरॉइड ग्रंथीचं काम कमी प्रमाणात होतं याला आपण हायपर थायरॉयडिजम असं म्हणतो यामध्ये वजन वाढतं चेहऱ्यावर हातापायांवर सूज येते त्वचा वृक्ष होते केस गळू लागतात कामात उत्साह नसतो झोप खूप प्रमाणात येते याचा विरुद्ध प्रकार म्हणजे जेव्हा थायरॉइड ग्रंथीचं काम जास्त प्रमाणात होतं याला आपण हायपर थायरॉयडिजम असं म्हणतो यामध्ये वजन कमी होतं जुलाब होतात ताम चिडचिडेपणा वाढतो हातपायांची थरथर होते हृदयाची धडधड वाढते तिसऱ्या प्रकारामध्ये थायरॉइड ग्रंथीला सूज येते ज्याला आपण गॉयटर असं म्हणतो थायरॉइडचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतं त्यातही आधुनिक स्त्रिया ज्यांना घर आणि नोकरी यामुळे जास्त ताण आणि धावपळ करावी लागते बाळांतपणानंतर किंवा गर्भ अवस्थेतही ऑटोइम्युनिटी वाढलेली असते त्यामुळे थायरॉइडचा धोका जास्त असतो जे पुरुष धूम्रपण म्हणजे स्मोकिंग करतात त्यांच्यामध्येही हायपर थायरॉइड होण्याचा धोका जास्त असतो अगदी लहान मुलांना देखील थायरॉइड होऊ शकतो याला कंजनायटल थायरॉइडिजम असं म्हणतात नवीन संशोधनानुसार असं समोर आलं आहे की ज्या व्यक्तींना ताण जास्त असतो त्यातही अशा घटना घडलेल्या असतात की ज्या स्वीकारणं किंवा पचवणं थोडं अवघड जातं त्या व्यक्तींमध्ये थायरॉइड संबंधित समस्या जास्त प्रमाणात आढळून येत आमच्याकडे जेव्हाही पेशंट थायरॉइड संबंधित तक्रारी घेऊन येतात तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे थायरॉइड होमिओपॅथीने नक्की बरा होतो का औषधं पूर्णपणे बंद करता येतील का काहीही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतील ते याचं उत्तर आहे हो होमिओपॅथीमध्ये थायरॉईडसाठी नक्कीच उत्तम उपचार आहेत औषधं सुरू केल्यानंतर थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुधारतं थायरॉईडचं थायरॉइडच्या लेवल योग्य प्रमाणात तयार होतात आणि त्यामुळे दिसणारी लक्षणेही हळूहळू कमी होतात जेव्हा तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागतात तेव्हा आपण औषधांचा डोस कमी करतो आणि काही व्यक्तींमध्येही औषधं पूर्णपणे बंदही करता येतात पण आपण हेही समजून घ्यायला हवं की थायरॉइड हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजेच अयोग्य जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे त्यामुळे औषधांसोबतच योग्य व्यायाम करणे योगा करणे ताणतणावांचं नियोजन करणे आहारात बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे अशा प्रकारे थायरॉइड या आजाराला न घाबरता योग्यरित्या माहिती घेतल्यास त्यानुसार तुमच्या आयुष्यात थोडेफार बदल केल्यास आणि औषधं वेळेवर घेऊन चाचण्या नियमित केल्या तर या आजारातून आपण नक्कीच बाहेर पडू शकू तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा